तुकाराम पाटील यांचा मुलगा नितेश याचा मस्कत देशामध्ये अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर मस्कत देशानं तुकाराम पाटील यांना मुलाच्या अपघात विम्याच्या रकमेपोटी 23 लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला. मात्र लाल फितीच्या कारभारामुळे हा डिमांड ड्राफ्ट अजूनही तुकाराम पाटील यांना मिळालेला नाहीये. चंदगड तालुक्यातील अमरोळी पोरेवाडी इथले तुकाराम येल्लप्पा पाटील हे आपल्या न्यायासाठी गेल्या 6 महिन्यापासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खेट्या घालत आहेत. तुकाराम पाटील यांचा मुलगा नितीन हा मस्कत देशात कामासाठी गेला होता. 15 जुलै 2014 रोजी त्याचा अपघाती मृत्यू झाला. नितीनच्या मृत्यूनंतर मस्कत देशानं त्याच्या अपघात विम्याचे 23,39,274 रुपयांचा डीडी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे पाठवला. त्याला आता 4 महिने उलटून गेले, पण संबंधित रक्कम कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागानं तुकाराम पाटील यांच्याकडे वर्ग केलीच नाही. वारस चौकशीनंतर ही रक्कम तात्काळ नितीनच्या वडिलांच्या नावे वर्ग व्हायला हवी होती, पण डीडीची मुदत संपली तरीही हे पैसे लालफितीत अडकूनच पडले. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लालफित शाहीपुढे आपला निभाव लागत नाही हे कळल्यानंतर तुकाराम पाटील यांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला. मुलगा स्पॉट झाल्यानंतर त्या अगोदरच आम्ही त्या धोक्यातून सावरत होतो. त्याच्यानंतर हे काहीतरी कागदपत्र गोळा करून हे त्यांनी आम्हाला सांगितलं की असे असे तुम्ही ते कागद द्या. त्याच्यानंतर त्यांनी काही चेक पाठवला इथे कलेक्टर ऑफिसला. त्यांनी आज 4-5 महिने आज टाळाटाळ करून आमचे वेळ घालवले. तुकाराम पाटील यांची कैफियत ऐकून झी हेल्पलाईनच्या टीमनं या प्रकरणाची माहिती घेतली. नैसर्गिक आपत्ती विभागातील अधिकारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या अनागुंदी कारभारामुळेच पाटील यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळायला विलंब झाल्याचं यात आढळून आलं. अखेर याबाबत झी हेल्पलाईनच्या टीमनं कोल्हापूरच्या निवासी जिल्हाधिकाऱ्यांना गाठलं आणि त्यांना याबाबत जाब विचारला. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केबिनमध्ये बोलावून चांगलंच खडसावलं आणि येत्या 8 दिवसात हा विषय मार्गी लावण्याबाबत सूचना केल्या. वारसांचा तपास हे आपण जे लीगल हेअर आहे ते करून घेतलेलं आहे. फक्त आमच्या DDO म्हणून ज्या मॅडम आहेत ते अचानक वैद्यकीय रजेवर गेल्यामुळे मला आत्ताही त्यांचा संपर्क झाला नाही थोड्या वेळापूर्वी. त्यामुळे मला एक्झॅक्ट मी माहिती घेतो आणि ह्या 8 दिवसामध्ये ते कामकाज आपलं मार्गी करून आपल्याला दूरध्वनीवरून मी कळवण्याची माझ्या तहसीलदारांच्या मार्फत मी अरेंजमेंट करतो. झी हेल्पलाईनच्या मदतीमुळे तुकाराम पाटील यांच्या हक्काची रक्कम मिळण्याचा मार्ग सुकर झालाय. त्यामुळे नितीनच्या नातेवाईकांनी झी हेल्पलाईनचे आभार मानले. आता ऑफिसमधनं आम्हाला वेगवेगळी उत्तरं मिळायला लागली. त्याच्यानंतर आम्ही जी चुकीतच ऐकून होतो की हेल्पलाईन त्यांची आहे, आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्हाला जी त्यांनी मदत केली आणि त्याच्यानंतर जो आम्हाला आता रिस्पॉन्स मिळतो आहे त्याच्याबद्दल खरोखरच त्यांचे आभार मानायला पाहिजे. एकीकडे नियतीनं आधार हिरावून नेल्याचं दुःख, तर दुसरीकडे सरकारी लालफित शाहीनं त्यात टाकलेली भर. यामुळे पाटील कुटुंब पुरतं खचून गेलं होतं. मात्र आता लवकरच त्यांना मुलाच्या अपघात विम्याचे पैसे परत मिळणार आहेत आणि जोपर्यंत हे पैसे त्यांना मिळणार नाहीत तोपर्यंत झी हेल्पलाईनची टीम याचा सातत्यानं पाठपुरावा करतच राहील. प्रताप नाईक, झी मीडिया, चंदगड, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.